वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळाचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष हरिभक्तिपरायण अशोकजी महाराज घरत महाराजांना विनंती करतो आपण छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे। ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळाचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष हरिभक्तिपरायण छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे चिंतामणजी महाराज गोदळे मी बाबांना विनंती करतो की पुढे येऊन आपण ज्ञानोबारायांची वाङ्मय मूर्ती म्हणून आपण ज्यांना संबोधतो अर्थात ज्ञानेश्वरीचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून आपण आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे। खास भावस्यावरनं महाराज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत हरिभक्तिपरायण चिंतामणजी महाराज गोदळे। पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्या परमार्थी क्षेत्रामध्ये व्यतीत केलं मात्र काही दिवसांपूर्वी महाराज आजारी झाले आणि त्याच्यामुळे तब्येत अत्यंत खालावली मात्र गावात हरिपाठ सुरू आहे माझ्या ज्ञानोबारायांचा पांडुरंगाचा हरिपाठ सुरू आहे आणि मी घरी राहणं हे कदापि शक्य नाही असं म्हणतात की रीड पडे तो भी रजपूत छुपे नाही दाता छुपे नाही अंगण आयो। देशावर जेव्हा संकट येईल तेव्हा रजपूत कधी शांत घरात बसत नाही आणि दाता एखादा याचक जर का दारात आला तर खरा दाता कधी घरात बसून राहत नाही। तसं त्यांच्या नसा नसामध्ये परमार्थ भरलेला आहे नामचिंतन भरलेलं आहे भक्ती भरलेली आहे असे हरिभक्तिपरायण या गावचं भूषण तालुक्याचं भूषण हरिभक्तिपरायण आदरणीय गुरुतुल्य व्यक्तिमत्व नामदेवजी महाराज नलावडे खर तर त्यांना राहत नाही म्हणून गाडीमध्ये बसून गाडी इथपर्यंत आणलेली आहे। आणता येईल का बाबांना बाबांच्या शुभ हस्ते प्रथम दीप आपण प्रज्वलित करूया येत आहे नाही आणता येईल काही हरकत नाही। आजच्या संयोजकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तिपरायण नामदेवजी महाराज नलावडे यांचा एक छोटासा सन्मान होतोय। बाबांना मी विनंती करतो की हा ग्रामस्थांच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं होणाऱ्या या सन्मानाचा आदरपूर्वक आपला या ठिकाणी सन्मान होतोय या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मंडळाचे माजी अध्यक्ष हरिभक्तिपरायण किसनजी महाराज विषयी मी यांना विनंती करतो आजचा प्रथम दीप प्रज्वलित करून आजच्या या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करायचा आहे। तदनंतर हरिभक्तिपरायण मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम दादा विषयी मी यांनाही विनंती करतो आपण पुढील दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। एक मेणबत्ती पेटवा ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कायम आम्हाला मार्गदर्शन करणारे हरिभक्तिपरायण मिठाराम महाराज शेलवले मी बाबांनाही विनंती करतो आपण पुढे येऊन पुढील दीप प्रज्वलित करून आजच्या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करायचे शोभा वाढवायची। नुकतेच उपस्थित झालेले मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष बाळूमामा सापळे मी यांनाही विनंती करतो आपण पुढे येऊन पुढील दीप प्रज्वलित करून आजच्या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करायचा आहे। त्याचप्रमाणे साखरोली गावचे विद्यमान पोलीस पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील तर मी आपणाला विनंती करतो आपण पुढे येऊन आजच्या कार्यक्रमाचा पुढील दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवायची। साखरोली गावचे पोलीस पाटील नांदगाव गावचे विद्यमान पोलीस पाटील नांदगाव गावचे विद्यमान पोलीस पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील तर मी आपणालाही विनंती करतो आपण पुढे येऊन दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची।
कानविंदे गावचे पोलीस पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील, कानविंदे गावचे विद्यमान पोलीस पाटील जर उपस्थित असतील, आपणालाही विनंती पुढे येऊन आपण दीप प्रज्वलित करायचं आहे। पेंड्री गावचे पोलीस पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील, ग्रामस्थ मंडळ पेंड्री, तर आपणही पुढे येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे। ग्रामस्थ मंडळ कळमगाव, कळमगावचे विद्यमान पोलीस पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील, तर त्यांनी पुढे येऊन पुढील दीप प्रज्वलित करायचं आहे। आडगाव गावचे विद्यमान पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी श्यामदादांना विनंती करतो की आपण पुढे येऊन दीप प्रज्वलित करून आजच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवायची। आडगाव गावचे विद्यमान पोलीस पाटील हरिभक्तीपरायण डॉक्टर श्याम धावट, सुंदर अशी संगीत साथ देणारे आमचे हरिभक्तीपरायण मगर महाराज, मी यांनाही विनंती करतो आपण पुढे येऊन आजच्या कार्यक्रमाचा पुढील दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। हरिभक्तीपरायण ज्या आशा सेविका तिथे सुंदर अशी सेवा करत होत्या, त्या माता भगिनी जर कोणी इथे उपस्थित असतील आशा सेविका, तर मी त्यांनाही विनंती करतो की पुढे येऊन आपण दीप प्रज्वलित करून आजच्या या ताई आहेत का आशा सेविका, आपण जर उपस्थित असाल तर पुढील दीप आपण प्रज्वलित करायचा आहे। सर्व महिलांच्या वतीनं श्यामदादांच्या सौभाग्यवती मी आपणाला सविता माधुरीताई माधुरीताईंना विनंती करतो की आपण पुढे येऊन उपस्थित सर्वच माता भगिनींच्या वतीनं पुढील दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे। पदूदादा वेखंडे काणविंदेवरनं उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतो की पुढे येऊन आपण दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे। सारंगपुरी वरण आजच्या कार्यक्रमाला आवर्जून आमच्या आनंददादा उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतो की पुढील दीप आपल्या शुभ हस्ते प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करायचा आहे। कोंडीराम महाराज भुईर आवऱ्यावरनं उपस्थित आहेत, मी आपणालाही विनंती करतो आपण पुढील दीप प्रज्वलित करायचं आहे। हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज माळुंगे मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष, मी यांनाही विनंती करतो पुढील दीप प्रज्वलित करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे। ज्ञान प्रसारक प्रीती एकादशी मंडळाचे विद्यमान युवा अध्यक्ष हरिभक्तीपरायणांचे गुरुमौली धसाडे, मी महाराजांना विनंती करतो की आपल्याही शुभ हस्ते पुढील दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे। महिला अध्यक्षा ज्ञानप्रसारक फिरते एकादशी मंडळाच्या महिला अध्यक्षा हरिभक्तीपरायण सरस्वती गजानन मस्कर, मी ताईंना विनंती करतो की पुढे येऊन आपल्याही शुभ हस्ते पुढील दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करायचा आहे। पाटोळवरनं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे गोपाळदादा तुंगार, मी यांनाही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पुढील दीप प्रज्वलित करायचं आहे। साजिवली वर्ण खास या कार्यक्रमाला खूप मंडळी उपस्थित आहेत, मी दिलीप महाराज सातपुते यांना विनंती करतो पुढे येऊन आपल्याही शुभ हस्ते आपण पुढील दीप प्रज्वलित करायचं आहे। शेंद्रूवर नामचे पाटोळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, मी महाराजांना विनंती करतो आपल्याही शुभ हस्ते पुढील दीप आपण प्रज्वलित करायचा आहे। आमच्या मंडळाचे विद्यमान संचालक छगनदादा महाळुंगे, मी यांनाही विनंती करतो आपण पुढील दीप प्रज्वलित करायचा आहे। मंडळाचे विद्यमान संचालक देऊबाबा घरत, मी यांनाही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील दीप प्रज्वलित करायचा आहे। हे मंडळ उभं करण्यासाठी
ज्यांचा प्रचंड मोठा वाटा होता ते आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी शिवराम बाप्पा मस्कर. मी आमच्या बाप्पांचे चिरंजीव मंडळाचे माजी खजिनदार आमचे रामदास दादा मस्कर यांना विनंती करतो की आपल्याही शुभ हस्ते पुढील दीप आपण प्रज्वलित करायचा आहे. भेरेपाड्यावर आमचे रविदादा कथोरे मंडळाचे विद्यमान सहखजिनदार उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो या एवढ्या थंडीच्या तुम्ही इथे आला या असू द्या आमची इच्छा म्हणून या रविदादा या. एक जिपगाडी भरून भेरेपाड्यावर सगळी मटका. दोन आल्या जिपगाड्या दोन आल्या. सर्वांचीच नावं घेणे नाही आणि म्हणून उर्वरित सर्वांच्याच वतीनं मी एका छोट्या मुलाला इथे आमंत्रित करतो. आपण पुढे येऊन उरलेल्या सर्वांच्याच वतीनं आपण शेवटचा दीप या ठिकाणी प्रज्वलित करावा. या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्त परायण योगेश महाराज घरत यांनी सुद्धा एक दीप प्रज्वलित करायची. या कोणीतरी लहान मुलगा एक ती छोट्या मुलीला पाठवा. बघा ती छोटी मुलगी पाठवा तिला. ये बेटा ये बेटा पटकन घाबरते ती. ये ग बेटा हा ये असू दे. उर्वरित सर्वांच्याच वतीने ही छोटी मुलगी पुढील दीप प्रज्वलन करेल. आपण सर्वांनी आपापल्या मेणबत्त्या पेटवून घ्यायच्या आहेत. लाईट जर बंद करता आली तर खूप छान होईल. माईक चालू राहू द्या लाईट बंद करा. एक मेणबत्ती द्या तिकडे पेटवून. सर्वांनी आपापल्या मेणबत्त्या पेटवून घ्यायच्या आहेत. ज्या कार्यक्रमाची वाट बघत होतो तो एकादशी मंडळाचा हा कार्यक्रम हरिभक्तीपरायण किसन महाराज हरड नारायणजी महाराज हरड यांच्या आणि ग्रामस्थ मंडळ साखरोली यांच्या सौजन्यानं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय. आणि म्हणूनच आज सगळ्यांचे चेहरे जर आपण बघितले तर सगळ्यांचे चेहरे अगदी प्रफुल्लित झालेले. मला आनंद वाटला आमच्या एकादशी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सत्तरी पार केलेली पण तरी आज हरिपाठात ते नाचत होते. म्हणजे तो 8 महिने सगळ्यांनी आनंद दाबून ठेवलेला होता तो सर्वांना आज आपल्याला इथे बघायला मिळाला. सर्वांनी मेणबत्त्या पेटवून घ्या आपापल्या. यानंतर हरिभक्ती परायण केणे महाराज आणि अशोक महाराज पुढे ओवी म्हणतील. आपण सर्वांनी ती मागे म्हणायची. मेणबत्त्या पटापट पेटवून घ्या. लागलीच या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होईल. जागेवरच बसायचे कोणी उठायचं नाही. मेणबत्त्या वर धरायचे समोर आपल्या. साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या ज्ञानराजाला आपण विनंती करूया की पंढरीच्या पांडुरंगाने कदाचित आपल्या हातून फार मोठ्या अशा प्रकारचं प्रमाद घडलं असेल अपराध घडला असेल म्हणून या चालू वर्षामध्ये आपल्याला वारीला त्याने येऊ दिलं नसेल असं समजावं कदाचित. पण असं म्हणतात बाप जरी कठोर झाला तरी मात्र आईला कधी नाराज होता येत नाही आणि ते त्या आईचं पात्र जर कोणी घेतलं असेल तर माझ्या ज्ञानोबांनी. आणि अशा या माऊलींना आपण साकडं घालूया की नाही जरी वारी झाली तर चालेल पण बाबा एवढे महिने झाले तुझा दरवाजा बंद आहे तुझं द्वार बंद आहे आणि त्यामुळं त्या सरकारला कुठेतरी क्यू येऊ दे आपली दया येऊ दे. आणि सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलेलं आहे की दिवाळी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व मंदिरचे दरवाजे आपण उघडणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या वारीसाठी सर्वांची आतोनात त्या ठिकाणी गर्दी फार होऊ नये म्हणून मोजक्यात लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. आणि अशा या ज्ञानराजाला आपण आळूया एकदा. ज्यांना शक्य होईल त्यांनी मागे बोला नाही बोलता आलं त्याचं ज्ञानोबांचं चित्र समोर ठेवा. हे बघा समोर या ठिकाणी बॅनरवरती माऊली
आहेत त्यांच्याकडे बघा